जय शिवराय मित्रांनो, प्रथमतः विजयदशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातल्या 41 किल्ल्यांवर दसरा सीमोल्लंघन, गडपूजन तसेच दुर्गदर्शन मोहीम राबवली जाणार आहे। तर त्यासाठी आज आपण चाललो आहोत किल्ले हडसर जुन्नर येथे। तर आपण तिथे जाऊन गडपूजन करणार आहोत। तर आपल्यासोबत अजूनही खूप सारे मावळे असणार आहेत। तर चला मग आज आपण हडसरला जाऊया। Do you want to know? Well, I've been thinking about you. आपण जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकात आलो आहोत आणि आपल्याला पाठीमागे जो दिसतो आहे तो शिवनेरी फोर्ट आहे। तर आता माझे काही मित्र जुन्नर इथून येणार आहेत। तर आता इथे मी त्यांची वाट पाहत आहोत। तर त्यानंतर ते आल्यानंतर आता इथून आपण हडसरला जाऊया। आधी पण हडसरला येऊन गेलेला आहे। तर आता हा आपल्याला ते हडसर घेऊन जाणार आहे। जय शिवराय। बाबा रोड कुठे पुढे नाही ना? हा पुढे तर आता आम्ही ते गडाच्या पायथ्याला आलो आहोत आणि आता इथून आम्हाला वाट काढत वर जायचं आहे। वर गेल्यानंतर आम्ही पूजन करणार आहोत। आमच्यासोबत सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने काय ना बाबा? संतोष थोरवे काका। संतोष थोरवे काका। संतोष थोरवे काका आणि हिची मुखली नेहल चिटू। काय नावायचं? चिटू जावगड। चिटू 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 नेहल आणि प्लस आणि लावगट आणि लावगट पुढे गेलेत ना? आणि लावगट तसेच हिची मुखली नेहल आपल्यासोबत आज गड चढण्यासाठी येणार आहे। तर मित्रांनो, आता अप्रॉक्सिमेटली 30% गड आपण सर केला आहे। आता सगळे दमलेले आहेत त्यामुळे थोडंसं विश्रांतीसाठी थांबलेले आहेत। त्या ठिकाणी आजीबा बसलेत। एवढं वर कसं चालेल तुम्ही? गाय आणल्यात काय चालायला? कोणतं गाव आहे तुमचं? हे गावचं नाव काय आहे खालच्या? पेटीची वाडीचे ना। आम्ही तिकडून गेलो होतो, आधी थोडं चुकलो होतो, परत रिटर्न आलो इकडून। हा भात शेती म्हणून सगळी वावर झाली नाही तर त्यामुळे वाटा वगैरे कळत नाही आता। हा लय मोठं झाले गावात, तरी पाऊस नाही यावर इकडे जास्त आहे ना। गरम लय होते पण पाऊस काही पडला नाही इकडे।
पाऊस आता जाया पाहिजे, पावसाची गरजच नाही. हा हा पाऊस जायला पाहिजे होता बरोबर. हो ना. तर आता आपण इथे गाड्याच्या दरवाज्यापाशी आलो, तर आपल्याला पूर्ण गाडी फिरायचं आहे. तर आता मी ह्याच्या मुगलीसोबत सगळं गाडी फिरणार आहे. का शिवाजी महाराजांचं गाणं येतं कोणतं येतं बोल बर. कोणतं गाणं येत म्हण बर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. ते तर घडू दे नवी ही कथा था राजा, रचू दे नवा इतिहास. ते तर नाही मित्रांनो, हा गडाचा पहिला दरवाजा आहे आणि आता आम्ही इथे दरवाज्यापाशी आलो आहोत. तर आता इथे आमचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अनिल दादा आणि आमचे मित्र चंद्रकांत गारंडे आणि अमोल बांगर आता इथे आम्ही इथं तोरण बांधणार आहोत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. काय दे कुठं काय बघ मस्त लागलेलं आहे तोरण. वा स्वराज्याचं तोरण बांधलंय आपण. आता आपण इथे गाड्याच्या टॉपला आहोत. या ठिकाणी इथे एक पाण्याचा हौद आहे छोटासा, तर ते पाणी वाहत नाही आहे. इथे पावसाचं पाणी साठलेलं आहे त्यामुळे तिथे ना खूप सारं शेवळ झालं आहे. आणि या बाजूला हा एक हा इथे सुंदर नजारा दिसतोय. तर इथं या बाजूला पाणी डोह आहे. तर सह्याद्री प्रतिष्ठानचे अनेक मावळे आपल्याला इथे जॉईन झालेले आहेत. तर आता आपण त्यांच्यासोबत इथे किल्ल्यावर भटकंती करत आहोत. तर मित्रांनो, या इथे एक पाण्याची टाकी आहे. तर हे पाणी पिण्यास योग्य आहे. वर तुम्ही खूप दमून आल्यानंतर इथे तुम्ही पाणी पिऊ शकता. तर ही टाकी आहे जी टाकी आहे ती काही दिवसांनी साफ केली जाते. आरोग्याला चांगलं पाणी धबधबे वगैरे जातो ना पावसाळ्यात पहिल्याला, त्याला पण कारण आहे. पण लोकांना माहित नाही, लोकांना फक्त वाटतं एन्जॉय मन ते बाकी. अजून पाहिजे पाणी चालू
तर मित्रांनो, आता आम्ही इथे थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. त्यानंतर या गडाच्या बाजूला इथे एक गडावर महादेवाचं मंदिर आहे, तर इथे आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. कोणतं गोल टाकी आधी गोल टाकी आहे ना, हो आधी इथे पाण्याची एक गोल टाकी आहे, त्यानंतर आपण तिकडे दर्शन घ्यायला जाऊयात. हे ना गोलतळे पूर्ण आहे ना, ह्याच्यामुळे गहू झाले इथे लावले. हा, तर हे पाण्याचे गोलतळे आहे, तर पूर्ण पाऊस गडावरचं पाणी वरून वाहून या तळ्यात साठतं इथं. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, इथे पाठी मागे महादेवाचं मंदिर आहे. तर आत्ता आपण इथे दर्शन घेणार आहोत. तर हडसर हा किल्ला सातवाहन काळातील एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि खूप निसर्ग सौंदर्य लाभलेला असा हा किल्ला आहे. त्याचप्रमाणे इथे बाजूला जो जीवधन किल्ला आहे, तर त्या जीवधन किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी नगरसीमालगत हा किल्ला बांधला गेला. तर मित्रांनो, आत्ताच आपण इथे दर्शन घेतलेलं आहे, महादेवाचं दर्शन घेतलं आहे. तर आतमध्ये सातवन काळातील गणपतीची मूर्ती तसेच हनुमानाची मूर्ती होती. तर आता आपण या ठिकाणी इकडे खेळाची वाट पाहायला जाणार आहे. लोक काय करतात माहिती का, जनावर तिकडे सोडतात आणि ते जाऊ पडत नाही, दूध काढायला जातात डायरेक्ट वरती. हा, आणि जनावर तिथे चुकवीत असतात वरच पॅनल त्यांच्या ते. कोणती देवी तर या ठिकाणी एक कातळ्यात कोरलेली एक गुफा आहे. याचा आकार खूप मोठा आहे. आता आपण पुढे जात आहोत. तर आता आपण खेळाची वाट पाहायला जाणार आहोत. तर आता आपण इथे खेळाच्या वाट्यापाशी आलो आहोत. तर इथे हा पाठीमागे बुरुज आहे, तो ढासळलेला अवस्थेत आहे, आणि इथे पाठीमागे ही खेळाची वाट आहे. तर ही अतिशय धोकादायक वाट आहे. तर जे अनुभवी ट्रेकर्स असतील त्यांनीच ही खेळाची वाट वापरा. तर आज आम्ही गड पुजण्यासाठी दुसऱ्या वाटेने आलो होतो आणि आता आम्ही तिकडूनही परत रिटर्न जाणार आहोत. तर आता आपण इकडे ही खेळाची वाट पाहिलेली आहे आणि आता आपल्याला इकडे एका गुहेत जायचं आहे. तर कातळ्यात कोरलेली ही गुहा आहे आणि त्यानंतर आपण परतीचा प्रवास करणार आहोत. इकडून नाही, इकडून नाही, इकडून नाही. आता आपण इथे धान्याच्या क्वार्टरपाशी आलो आहोत. तर इथे पाणी झळपते आणि सर्वजण आता पिण्याचे पाणी झळ करत आहेत. जीवनचं पाणी आहे, पाझरून पाणी आलेले. चला तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, इथे हे धान्याचं क्वार्टर आहे. तर हे पूर्ण कातळ्यात कोरलंय आणि तो खूप मोठा आहे, या आकाराने खूप मोठा आहे. तर आता आपण दुसरं क्वार्टर पाहणार आहोत, दुसरे किनारे. आताच आपण इथे धान्याचं क्वार्टर पाहिलं आणि एक क्वार्टर या बाजूला आहे, तसेच अजून एक क्वार्टर या बाजूला आहे. असे इथे गडावर धान्याची तीन क्वार्टर आहेत. हे क्वार्टर जे आहे हे खूप खोल आहे, इथे उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. हे क्वार्टर आहे सर्वात मोठं आहे. चला तर आता आपण वर जाऊयात. चला वाटत ना.
तर मित्रांनो, आता आपण इथे धान्याची कोठार पाहिली आणि जिवंत पाण्याचा झरा जिथं होता आपण आता तोंड वगैरे जाऊन फ्रेश पण झालो आहे, त्यामुळे आता जरा बरं वाटतं आहे. आधी खूप गरम झालं होतं तिथं आणि आता थोडासा गारवा लावून होतो आहे, तसेच हवाही सुटलेली आहे. तर आता आपण आपला भगवा ध्वज लावून परतीचा प्रवास करणार आहोत. या ज्या पायऱ्या आहेत या पूर्ण ह्या डोंगरात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर आता आम्हाला तिथे ध्वजारोहण करू, त्यानंतर आता आम्ही घरच्या वाटेने जाणार आहोत. तर याच्या मुकलीला मला मध्येच सोडा लागणार आहे तिच्या घरी जाण्यासाठी. तर तिने आज आपल्याला आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये खूप चांगली साथ दिली आहे, त्याबद्दल तिचे खूप 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 धन्यवाद. हळू तर मला ती मला आदर देते का? मी तुला आदर देतो, मला तेच कारण झालंय. तर आता आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यातून खाली आलोय आणि आता आपल्याला जायचंय. चढताना दम लागतो तुला? उतरताना लागत? मला पण चढताना लागतो. मग उतरताना नाही लागत, चढताना सर्वांना दम लागतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा दसऱ्याचा सण इथे हडसरवर साजरा केलाय. तर मित्रांनो, आता आम्ही या पुलावर इथे झेंडा लावत आहोत, त्यासाठी आमचे मित्र अमोल बांगर हे इथे पुलावर चढलेले आहेत. तर आता आपण इथे ध्वजारोहण केलं आहे आणि आता आपल्याला गडाच्या खाली उतरायचं आहे. तर खूप उशीर झाला आहे आता आणि ऊनही खूप झाले. तर आता आपण पटपट पटपट गड उतरूया. त्यानंतर मी प्रत्येक वेळेस माझी माहिती सांगतो. आता तू सांग, या किल्ल्याची तुला माहिती का? मला काहीच माहिती नाही. हा सांग. मला काय माहिती? काय काय माहिती तुला किल्ल्याच? किती वाट आहे किल्ले जायला? कोण कोणत्या? ते नाही माहिती का? आपल्या फिरायचं जेवायचं ना आपल्याला. बारीक